नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला एक वेगळी अशी चटणी बनवून दाखवणार आहे चटणी बघितली की लाईक आणि कमेंट करा ही तुम्हाला चटणी कशा पद्धतीची वाटते त्यासाठी बघा ही छोट्या आकाराचे कांदे अशा पद्धतीचे असतात बघा ते मी घेतलेले ते आठ कांदे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे छोट्या पद्धतीचे जर नसेल तर मोठे जरी घेतले तरी चालतील आणि ह्याचे तुकडे करून जरी तुम्ही घेतले तरी पण चालू शकते छोटा अर्धा चमचा जिरं आहे चिंच घेतली चिंच किती घेतली कित आपल्या लिंबा एवढी चिंच घेतलेली ही चिंच मी आणल्यानंतर समजे साफ करून त्यात घाण वगैरे काय असेल काटक्या कुटक्या तर काढून छोटे छोटे गोळे बनवून ठेवते हे तीन टेमॅटो घेतलेले आहेत बघा असे त्याचं बी पूर्णपणे मी काढलेलं आहे तुम्हाला बी पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता आणि पिकलेली आहे ती कच्ची घेऊ नका ह्याच्यामध्ये हा पुदिना घेतलेला आहे तीनच्या चार अशा लांबड्या अशा होत्या त्या घेतल्यात बघा अशा तुकडे करून घेतले थोडस पण आहेत त्या पद्धतीचे त्याच्यामध्ये बघा एक हिरवी मिरची घेतली ह्याच्यावर एक सुकी लाल मिरची जरी घेतली तरी चालेल एक गड्डी लसून घेतलेला आहे ही आहे आता कच्ची कैरी बघा ही कच्ची कैरी बघा मी हे जे सात ते आठ तुकडे घेतलेले आहेत ही आपली गावठी हे तुम्ही दुसरी कोणती असेल ती जरी घेतली तरी पण चालेल चव्यानुसार मीठ घेतलेलं तुम्ही म्हणाल की हे टेमॅटो घेतल्यावर तुम्ही कच्ची कैरी कशाला घेतली तुम्ही एकदा अशा पद्धतीने करा चौक कशी लागली ही जरूर मला कमेंट करून सांगा कढई गरम करत ठेवली आणि त्याच्यामध्ये बघा आपण जेवतो ना ते तीन चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल सगळीकडे असं मी फिरवून घेतलेलं आहे तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं त्याच्यामध्ये जिरे टाकायचे पहिले तुम्ही ह्याच्यामध्ये थोडस धन जरी टाकले तरी पण चालूच टाक शकते बघा आता जिरे हे तडतडले की ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हा कांदा कांद्याचे छोटे तुकडे केले तरी पण चालेल आणि एक हिरवी मिरची आता ही दोन मिनटं फास्ट गॅसवर परतून घ्यायचे दोन मिनटं बघा मी परतून घेतलेलं आहे आणि अशी मिरचीला डाग पडलेले आहेत आपल्याला हे फक्त साधारणचा सा कांद्याचा सा कलर चेंज करून घ्यायचं चे, आहे गॅस आता केलेला आहे मिडियम फास्ट गॅसचा होता त्याच्यामध्ये टाकणारे बघा हे टेमॅटो पुदिना कच्ची कैरी आणि लसूण आता हे नाही दोन मिनटं एकसारखं मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं बघा हे चांगलं परतून घेतलेलं आहे जेणेकरून अशी आपले टेमॅटो आहे ना थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजेत अशा पद्धतीचे आता ह्याच्यात टाकणारे हे मी चिंच आणि ह्याला पण आपलं थोडंसं हलकंसं हलवून घेणार आहे आणि गॅस खालून मी आता बंद करते कढई आपली गरमच आहे आधी कढई जोपर्यंत आपली थंड होत नाही ना तर मी ह्याच्यातच असं थोड्या थोड्या वेळानं हलवून घेणार आहे कढई बघा पूर्ण थंड झालेली आहे आणि हे पण बघा थंड झालेलं आहे आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि आता हे बिन पाण्याचेच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे चटणी बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली आहे मस्त अशी झालेली आहे आणि एकदम बारीक पण नाही असे बघा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीची दरदरी अशी झालेली आहे आता तुम्ही मला विचाराल ही चटणी कशावर खायची तर तुम्ही ही इडली संघ डोशा संघ पराठ्या संघ ही खाऊ शकता जसे चपाती संघ तुम्ही खाल्ले तर चालेल वरण भात जर केला तर त्याच्या संघ तुम्ही खाल्ली तर चालेल चटणी ही कशी तोंडी लावायसाठी असते थोडी थोडी एवढे एवढी जर घेतली ना तर हा उन्हाळ्याच्या दिवसात पोटभर जेवण होतं रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा